चूज द करेक्ट अल्टरनेटिव. इथे एकूण चार ऑप्शन आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशन कुठलं असेल? आता इथे बघा, इथे जे आपल्याला दिलेलं आहे ते आहे एक्स क्यूब, दिलेलं आहे मायनस 3x + 5 इज इक्वल टू 0. तर हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे की नाही ते सांगायचं. सो इथे बघा, हायेस्ट इंडेक्स किती आहे? 3. पण क्वाड्रेटिक इंडेक्स म्हणजे हायेस्ट इंडेक्स किती असतो? 2. त्यामुळे हे क्वाड्रेटिक इक्वेशन येणार नाही. आता आपण नेक्स्ट ऑप्शन बघूया. ऑप्शन बी मध्ये बघा, एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0. इथं इंडेक्स काही नाही म्हणजे किती असणार आहे? 1. पण क्वाड्रेटिक मध्ये किती लागतो? इंडेक्स 2. म्हणजे दुसरा पण ऑप्शन करेक्ट असणार नाही. आता याच्यामध्ये बघा, सी आणि डी च्या बाबतीत. आता डी मध्ये बघा, m m² + 2. पहिल्यांदा तो चेक करूया, m m² + 2 इज इक्वल टू 0. आता m इंटू ह्या यम ना आतमध्ये मल्टिप्लाय करायचं, m m² m³ + 2m 2 × m करायचं, 2m = 0. मग इथं इंडेक्स किती आला सांगा? 3. त्यामुळे डी सुद्धा असणार नाही. आता इथे बघा, हा जो ऑप्शन आहे सी, सी काय आहे बघा ऑप्शन, तो ऍक्च्युली असा आहे x / x + 1 = 7. आता बघा, इथे डिनॉमिनेटरला किती आहे? x. तर दोन्हीकडे x ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे x multiply x + 1/x multiply x, आणि 7 ला सुद्धा कितीने मल्टिप्लाय करायचं? x multiply x x² न्यूमरेटर, सॉरी डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मधला x एकमेकाला कॅन्सल होणार, +1 = 7x. आता इथे बघा, इथे हायेस्ट इंडेक्स किती आहे? 2. म्हणजे याचं कन्वर्ट आपण कसं केलं? x + 1/x = 7 तर x² + 1 = 7x कितीने मल्टिप्लाय केलं? मल्टिप्लाय बोथ साईड बाय x. जर डिनॉमिनेटरमध्ये x असेल तर लगेच ठरवायचं नाही, दोन्हीकडे त्या डिनॉमिनेटरमध्ये असलेल्या नंबरनं किंवा व्हेरिएबलनं मल्टिप्लाय करायचं, ते सिम्प्लिफाय करायचं. आता बघा, इथे हायेस्ट इंडेक्स किती आला? 2. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. सो कुठला ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे? तर ऑप्शन सी. तर एक्झाम मध्ये हे पूर्ण लिहायचं, ऑप्शन सी, x + 1/x = 7 इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे? ऑप्शन सी. ए बी सी डी मध्ये कुठला ऑप्शन करेक्ट असणार आहे? ऑप्शन सी हा करेक्ट असणार. ओके, सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, टू ड्रॉ द ग्राफ ऑफ x - 2y इज इक्वल टू 1, इफ y इज इक्वल टू 1 देन फाइंड x. जर आपल्याला हा ग्राफ काढायचा असेल, म्हणजे कुणाचा? x - 2y = 1 आणि y जर 1 असेल तर x ची व्हॅल्यू काय करायची? फाइंड करायची. मग याच्यामध्ये काय करणार आपण? तर बघा, हे इक्वेशन लिहून घ्यायचं, x - 2y = 1, आणि काय पुट करायचं? बघा, पुट y = 1, याला अगोदर इक्वेशन नंबर 1 द्या. इन इक्वेशन 1 बघा, x - 2y = 1 हे इक्वेशन दिले, त्यात y ची व्हॅल्यू किती पुट करायची? 1. आणि काय फाइंड करायचं? x. आता बघा, x - 2y म्हणजे 2 × y, मग y ची व्हॅल्यू किती पुट करायचे? 1. म्हणजे बघा, ह्या y च्या जागी मी किती पुट केलं? 1 पुट केलं, += 1. आता बघा, x - 2y किती येणार? 2 = 1. मग आता बघा, x ची जर व्हॅल्यू पाहिजे असेल तर -2 इकडे येऊन काय होणार? प्लस. म्हणजे बघा, x = 1 + 2 म्हणजे किती येणार? 3. ते 1 + 2, -2 इकडे येऊन काय झाला? प्लस. म्हणजे 1 + 2 = 3. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली सांगा? x = 3. तर कुठला ऑप्शन करेक्ट असणार आहे? ऑप्शन ए इज करेक्ट, 3 हे त्याचा आन्सर असणार आहे. ऑप्शन ए, 3. सो आता आपण क्वेश्चन नंबर 1B बघूया. क्वेश्चन नंबर 1B, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन, 3 marks याच्यामध्ये असणार आहे. टोटल मार्क्स किती असणार आहे? 3. सो बघा, काय दिलेलं आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन, 5x² - x = 6 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय. आणि त्याच्या काय करायचं? ए बी सी च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. मग बघा, मी पहिल्यांदा काय करतोय, 5x² - x, आता बघा, इज इक्वल टू किती आहे? 6. 6 चं साईन काही नाही म्हणजे काय असतं? प्लस. सो +6 इकडे येऊन काय होणार? -6 = 0. म्हणजे 5x² - x + 6 चा काय झाला? -6 = 0. आता कुणाशी कम्पेअर करायचं? कम्पेअरिंग विथ
ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. सो बघा ए ची व्हॅल्यू किती येणार आहे, जसं इथं ए आहे तसं इथं कोण आहे 5, जसं इथं बी आहे तसं इथं काही नाही म्हणजे कोइफिशियंट किती घ्यायचा 1, आणि विथ साईन घ्यायचा म्हणजे तसं साईन काय समोर -1 म्हणजे बी किती येणार -1, आणि इथे बघा सी आहे तसं लास्टला कोण आहे विथ साईन -6, मायनस असेल तर मायनस लिहायचं, प्लस असेल तर काय द्यायची गरज नाही, असं ए इज इक्वल टू 5, बी इज इक्वल टू -1 आणि सी इज इक्वल टू -6, आणि तेच आपल्याला फाइंड करायचं होतं. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए बी अँड सी हे आपल्याला फाइंड करायचं. सो अशा प्रकारे आपण काय केलं ते ए बी सी च्या व्हॅल्यू फाइंड केले. ओके आता आपण त्यातला नेक्स्ट क्वेश्चन बघूया कसा सॉल्व्ह करायचा. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, इफ 3x मायनस 4y इक्वल टू 17 अँड 4x मायनस 3y इक्वल टू 11, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x प्लस y. सो काय करायचं याच्यामध्ये, 3x मायनस 4y इक्वल टू 17 याला नंबर 1 द्या आणि 4x मायनस 3y इक्वल टू 11 याला नंबर 2 द्या. ओके सो याच्यामध्ये काय करणार आपण, आपल्याला काय फाइंड करायचं आहे x मायनस y. आता दोन्ही पण इक्वेशन मध्ये मायनस आहेत, सो एक्स मायनस वाय करताना काय करा, दोन्हींचे ऍडिशन करा. बघा इथे काय होते, 3x मायनस 4y इक्वल टू 17. सो आधी इथे लिहायचं इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2, हे आधी वरच्या लाईनला लिहायचं. बघा पहिल्यांदा काय करायचं, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 द्यायचे, आणि इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2, इक्वेशन 1 आणि 2 ची काय करायची ऍडिशन. मग पहिलं इक्वेशन काय आहे, 3x मायनस 4y इक्वल टू 17, आणि दुसरं इक्वेशन काय आहे, 4x मायनस 3y इक्वल टू 11. सो या दोन्हींचे ऍडिशन केली. आता इथं बघा 3 प्लस 4 किती येणार आहे 7x. आता बघा इथं 4चं साईन काय आहे मायनस, 3चं साईन काय आहे मायनस, दोघांचे साईन काय झाले सेम. साईन सेम असले तर काय करणार आपण ऍडिशन, म्हणजे 4 प्लस 3 किती येणार 7, दोघांचं साईन काय आहे मायनस 7y इज इक्वल टू, आता इथे बघा 1, 7 प्लस 1 8, 1 प्लस 1 2 म्हणजे 28 आले. सो आता बघा नेक्स्ट स्टेप मी इथंच करतो. सो प्रत्येकामध्ये किती आहे 7 आहे, इथं बघा इथं 7 आहे इथं 7 आणि 28ला पण 7 ना डिवाइड होऊ शकतो. मग काय लिहायचं, डिवाइड बोथ साइड बाय 7. सो प्रत्येक टर्मला 7 ने डिवाइड करायचं, म्हणजे 7x अपॉन 7 मायनस 7y अपॉन 7 28 अपॉन 7. सो बघा 7ला 7 कॅन्सल, इथे पण 7ला 7 कॅन्सल, x मायनस वाय 7 4 जा 28, 7 1 जा 7 आणि 7 4 जा 28, म्हणजे x मायनस वाय ची व्हॅल्यू किती आली 24. सो फायनली आपण त्या आन्सर पर्यंत पोहोचलो, फाइंड द एक्स मायनस वाय, त्याचा आन्सर किती आलेला आहे 4 आलेला. ओके सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3, इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन विथ अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -8, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 4, देन फाइंड क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो जे काही दिलंय ते आधी आपण राईट डाऊन करूया. अल्फा प्लस बीटा किती दिलेला आहे -8 दिलेला आहे, आणि अल्फा इंटू बीटा किती दिलेला आहे 4. सो आपण काय करणार आहे याच्यामध्ये, क्वाड्रॅटिक इक्वेशन, सो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. ओके हा काय फॉर्म्युला आहे, कसला फॉर्म्युला आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचा फॉर्म्युला. म्हणजे बघा क्वेश्चन मध्ये काय दिलं होतं आपल्याला, अल्फा प्लस बीटा -8 दिला होता विथ साइन -8, अल्फा इंटू बीटा किती आहे 4, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचं होतं. जे दिलंय ते लिहून घेतलं आपण, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा, आणि त्याच्यानंतर काय केलं, हा फॉर्म्युला राईट डाऊन केला, क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं, तयार करायचं. सो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आहे -8 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा किती आहे 4 इज इक्वल टू 0. सो एक्स स्क्वेअर हे मायनस मायनस काय होणार, प्लस 8x प्लस 4 इज इक्वल टू 0. सो एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 4 इज इक्वल टू 0 हे तुमचं काय असणार आहे, रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ही स्टेप लक्षात ठेवा, हे मधी दोन मायनस मायनस साईन काय झाले प्लस,
एक्स स्क्वेअर प्लस 8x + 4 इक्वल टू 0। सो हे आपल्याला काय मिळालं सांगा, क्वाड्रॅटिक इक्वेशन तिथे मिळालं। सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू, सॉल्व द फॉलोइंग। क्वेश्चन काय करायचे आपल्याला सॉल्व करायचे, टू मार्क्ससाठी टोटल 4, 2 4 8, ओके 2 मार्क्सचे 4 क्वेश्चन, टोटल 8 मार्क्स आहे त्याला। तर त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, इन क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 4x + 4 इज इक्वल टू 0, फाइंड अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इन टू बीटा, वेअर अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। सो दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आधी आपण लिहून घेऊया, एक्स स्क्वेअर मायनस 4x + 4 इक्वल टू 0। सो नेक्स्ट स्टेप, कंपेरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0। आणि याच्यावरनं काय करायचं, ए बी आणि सी च्या व्हॅल्यू फाईंड करायच्या। ए इज इक्वल टू, आता बघा ए म्हणजे काय, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट, इथे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट किती आहे 1, सो ए इक्वल टू 1, बी इक्वल टू विच साईन घ्यायचं -4, सी इक्वल टू किती येणार आहे 4। सो पहिल्यांदा ए बी सी च्या व्हॅल्यू फाईंड करायच्या। आता अल्फा आणि बीटा काय आहेत, रूट्स आहेत, ओके लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। सो अल्फा प्लस बीटा, सो त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, -b/a। अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय आहे, -b/a, अल्फा प्लस बीटा, बी ची व्हॅल्यू किती आहे बघा -4, म्हणजे मायनस, ओके बी ची व्हॅल्यू आहे, इथे लिहितो मी हा उत्तर -4, म्हणजे इथे फॉर्म्युल्यातला मायनस आणि बी ची व्हॅल्यू सुद्धा -4 अपॉन ए ची व्हॅल्यू किती आहे 1, म्हणजे अल्फा प्लस बीटा मायनस मायनस काय होणार +4, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 4, 4/1 म्हणजेच काय, 4/1 मीन्स 4, ओके अपॉन 1 काही लिहायची गरज नाही डिनॉमिनेटर मध्ये। सो मायनस मायनस काय झाले हे प्लस, म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4। नेक्स्ट अल्फा इंटू बीटा, त्याच्यासाठी आहे c/a, सो c ची व्हॅल्यू किती आहे बघा 4/a ची व्हॅल्यू 1, सो अल्फा इंटू बीटा किती झालं 4/1 म्हणजेच 4, सो अल्फा इंटू बीटा अल्फा इंटू बीटा तो सुद्धा व्हॅल्यू किती आलेली आहे 4, ओके। आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया, सेकंड क्वेश्चन, एक्स इज द लेंथ अँड वाय इज द ब्रेथ ऑफ रेक्टॅंगल हॅविंग पेरीमीटर 36। एक रेक्टॅंगल आहे ज्याचं पेरीमीटर किती आहे 36, लेंथ एक्स आहे आणि ब्रेथ त्याची वाय आहे, तर त्याचा काय काढायचं आहे पेरीमीटर दिलेला आहे 36, आणि त्याच्यावरनं काय तयार करायचं आहे फॉर्म म्हणजे काय तयार करायचं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, ओके। सो त्यासाठी बघा, गिवन दॅट काय दिलेलं आहे बघा, गिवन दॅट एक्स इज इक्वल टू लेंथ, वाय इज इक्वल टू ब्रेड ऑफ रेक्टॅंगल। जर दिलं नसेल तसं, तर लेंथला एक्स सपोज करा आणि ब्रेथला वाय सपोज करा। आता पेरीमीटर किती आहे 36, आणि त्याचं काय तयार करायचं, लिनियर इक्वेशन तयार करायचं इन टू व्हेरिएबल्स। मग याच्यामध्ये बघा, आपण पेरीमीटरचा फॉर्म्युला लिहूया, पेरीमीटर ऑफ रेक्टॅंगल इज इक्वल टू 2 × लेंथ + ब्रेथ। सो पेरीमीटर किती दिलेला आहे, सो पेरीमीटर इज 36, 2 × ब्रॅकेट लेंथ किती आहे एक्स आणि ब्रेथ किती आहे वाय। सो आता बघा, इथे आपल्याला इक्वेशन फॉर्म करायचं आहे, सो एक्स प्लस किंवा हा मल्टीप्लाय 2 इकडे येऊन काय होईल डिवाइड, म्हणजे 36/2, कारण तो मल्टीप्लाय होता तो काय झाला डिवाइड, ओके। आणि इकडे काय येणार आहे एक्स प्लस वाय, ओके सो एक्स प्लस वाय इक्वल टू 36 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 36/2 किती येणार आहे 18। बघा 36/2, 2 1 2, 3 − 2 = 1 आणि 6, 2 8 = 16, म्हणजे किती येणार आहे 18, ओके सो एक्स प्लस वाय इक्वल टू 18 हे त्याचं
आंसर असणार, म्हणजे इक्वेशन काय फॉर्म केलं आपण, एक्स प्लस वाय इक्वल टू 80. सो नेक्स्ट क्वेश्चन, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, तर त्याच्यावरनं काय करायचं आपण, त्याचं नेचर काय येतं, म्हणजे त्याचे रूट्स काय असतील, नेचर ऑफ रूट्स ते आपल्याला सांगायचं. सो दिलेलं इक्वेशन बघा, एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इक्वल टू 0. सो सगळ्यात पहिल्यांदा ए बी आणि सीच्या व्हॅल्यू फाईंड करूया क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या. सो बघा, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1, त्यामुळे ए ची व्हॅल्यू 1, त्यानंतर मायनस 4x, सो बी ची व्हॅल्यू किती येणार, मायनस 4, आणि सी ची व्हॅल्यू मायनस 3. सो अशा प्रकारे आपण काय केलं, ए बी आणि सी च्या व्हॅल्यू फाईंड केल्या. ओके, ए ची 1, बी ची मायनस 4 आणि सी ची मायनस 3. आता नेक्स्ट काय करणार आपण, बी स्क्वेअर मायनस 4ac किती येतोय तो फाईंड करणार. म्हणजे बघा, बी ची व्हॅल्यू किती आहे, मायनस 4 त्याचा स्क्वेअर, मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू. सो ए ची व्हॅल्यू किती आहे इथे, 1, आणि सी ची व्हॅल्यू मायनस 3. नेक्स्ट, बी स्क्वेअर मायनस 4ac मायनस 4चा स्क्वेअर, सो 4चा स्क्वेअर किती येईल, 16. मायनस 4चा स्क्वेअर म्हणजे मायनस 4 इंटू मायनस 4, 4 4 16, आणि मायनस मायनस काय होणार, प्लस. सो 16 आले, परत हा मायनस आणि पुढचा मायनस, सो मायनस मायनस प्लस. ओके, मायनस आणि मायनस प्लस झालं, 4 1 4, 4 3 12. सो किती आले बघा, 12, 16 प्लस 12 म्हणजे किती येणार आहे, 28. सो तो काय झाला, पॉझिटिव्ह झाला ना, ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय, पॉझिटिव्ह. थोडक्यात बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपली काय आलेली आहे, 28, म्हणजे पॉझिटिव्ह आहे. जर का बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली, तर काय म्हणायचं, द रूट्स आर रियल अँड अनइक्वल. बघा, एक्झॅक्टली 0 आलं तर काय म्हणायचं, रियल अँड इक्वल, म्हणजे दोन्ही सेम असतील. जर 0 आलं नाही, पॉझिटिव्ह आलं, तर रूट्स आर रियल. 0 आलं तर, सॉरी, पॉझिटिव्ह आलं तर रियल अँड अनइक्वल, 0 आलं तर रियल अँड इक्वल, म्हणजे दोन्ही सेम येतील. आणि जर का निगेटिव्ह आला तर नॉट रियल. ओके, सो हे लक्षात ठेवा, रूट्स काय येणार आहे तिथे, रियल अँड अनइक्वल, कारण पॉझिटिव्ह आलेलं आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, इफ डिटर्मिनंट दिलेला आहे आपल्याला 3 2 m - 2 इक्वल टू 2, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. आपल्याला कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची, m ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो दिलेला डिटर्मिनंट राईट डाऊन करून घेऊया, 3 2 m - 2 इज इक्वल टू किती दिलेला आहे बघा, 2. आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये, m ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो डिटर्मिनंट आपण कसा सॉल्व्ह करतो, क्रॉस क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 3 × -2, मिडलचं साईन मायनस, आणि इकडचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × m इज इक्वल टू किती आहे, 2. सो याच्यामध्ये बघा, 3 2 6 हे मल्टिप्लिकेशन, आणि मल्टिप्लिकेशनमध्ये फक्त एकच मायनस आहे, त्यामुळे मायनस येणार. मल्टिप्लिकेशनमध्ये दोन्ही मायनस असतील तर काय होणार, प्लस. पण सध्या इथे एकच मायनस आहे, सो 3 2 6, त्यामुळे -6 येणार. त्याच्यानंतर 2 × m म्हणजे -2m इज इक्वल टू 2. सो आता बघा, हा -6 इकडे येऊन काय होईल, प्लस, म्हणजे -2m इज इक्वल टू 2 + 6, म्हणजे -2m किती येणार आहे, 2 + 6 8. सो आता नेक्स्ट स्टेप, -2m चं मिनिंग काय, -2 × m इज इक्वल टू 8. मग -2 इकडे येऊन काय होणार, डिवाइड. ओके, म्हणजे m इज इक्वल टू 8 / -2. आता बघा, 8 ला 2 ने डिवाइड केलं म्हणजे किती येणार, 4, आणि एकच मायनस साईन आहे, त्यामुळे मायनस, दोन मायनस असतील तर प्लस झाले असत, म्हणजे -4. सो m ची व्हॅल्यू किती येणार आहे, फाइंड m, इट इज m इज इक्वल टू -4. सो अशा प्रकारे आपण काय केलं, हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन, आणि मग इक्वेशन, जे इक्वेशन फॉर्म होतं लिनियर इक्वेशन, ते आपण सॉल्व्ह करू. ओके, सो अशा प्रकारे मी इथे काय केलं, क्वेश्चन नंबर 2 चा जो आहे 8
टू पर्यंत म्हणजे 2 मार्क्सचे क्वेश्चन कव्हर केले, 3 आणि 4 मार्क्सचे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ओके, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू.